दैनिक मुंबई तरुण भारत महा एमटीबी मध्ये मी गायत्री श्रीगोंदेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या सोबत कॅमेरावर आहेत योगेश कुंभार. आता आपण मालाडच्या कुरार गावामधील शिवशंकर चाळीमध्ये आहोत, आनंदनगर इथल्या. इथे या सगळ्या महिला बघतोय आपण, ज्या महिला जमलेल्या आहेत. या महिलांची प्रमुख समस्या आहे ती म्हणजे पिण्याच्या पाण्याची, आणि दुसरी आहे ती म्हणजे पावसाचं जे काही पाणी या ठिकाणी साठतं त्याच्या संदर्भात. इथल्या स्थानिक नगरसेवक असतील, आमदार असतील, यांच्या विरोधात त्यांचा तीव्र आक्रोश आहे. हा आक्रोश देखील का आहे ते आपण जाणून घेणार आहोत. या सगळ्या महिला इतक्या मोठ्या संख्येने इथे का जमल्या आहेत ते देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण कालच्या बजेटमध्ये पाणी पुरवठ्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आलाय, काय तरतुदी करण्यात आलाय ते जरा दृष्टिक्षेप त्याच्यावर टाकूयात. सगळ्यात पहिले एक मिनिट, सर्वांसाठी पाणी हे नवीन धोरण मुंबई महानगरपालिका अंमलात आणणार आहे. मात्र 25 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. 25 वर्षांनंतर सर्वांसाठी पाणी ही योजना शिवसेनेने आत्ता का आणली आहे? निवडणुकींच्या तोंडावर अशा पद्धतीने ही योजना राबवली जाणार आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पाणी पुरवठा प्रकल्प खात्याअंतर्गत 21-22 मध्ये 641.68 कोटींची तरतूद करण्यात आली होती. 22-23 मध्ये ती 1059.166 कोटी इतकी करण्यात आलेली आहे. म्हणजे हा एक मोठा फुगवटा आहे किंवा ही रक्कम वाढवण्यात आलेली आहे. सर्वांसाठी पाणी हे धोरण, अक्षय योजना यासारख्या अनेक योजना याच्यामध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे, याच्यावर काम महानगरपालिका करणार आहे. मात्र मागील 25 वर्षांमध्ये अशा पद्धतीनं या सर्व योजनांवर काम का झालं नाही? 25 वर्षापासून ही सगळी लोक शिवसेनेला सत्तेत आणत आहेत. महानगरपालिकेमध्ये सातत्याने सत्ता आहे, तरी देखील या सर्व योजनांवर काम का झालं नाही? 24 तास पाणी का नाही आहे ते देखील कळलं पाहिजे. या महिलांचा स्थानिक प्रशासनाविषयी काय आक्रोश आहे ते आपण या महिलांकडनं जाणून घेणार आहोत. मावशी, कधी पाणी येतं तुमच्याकडे, किती वेळ असतं, आणि काय तुमची समस्या आहे? आमची समस्या पाणी आहे आमच्याकडं, पण हांडा भरतोय की रिकामी राहतो याची खात्री नाही. हा, त्याच्यासाठी दुसरं म्हणजे जास्त आम्हास पाण्याचा पावसाचा जास्त त्रास आहे. आम्हाला 4 महिने अजिबात झोप नाही. हा, रात्री लागलं की आम्ही बसून पाणी इकडनं भरताय की इकडनं भरताय, इकडे वाहतोय की तिकडे वाहतोय. एकीकडे पिण्याचं पाणी नाहीये तर दुसरीकडे पावसाळ्यात वाहून पाणी वाहून नाही. सगळी म्हणजे अशी, आम्ही कसं याच्यात जीवन जगवायचं? तुम्ही जेव्हा तुम्हाला या हवं तेव्हा आमच्याकडे येतात, पाया पडतात, मागं जातात 5 वर्ष त्याच्यातच. हा, मतावी तेव्हा येतात, फक्त मावशी आका करायसाठी विचार पक्का करा असा करून. आम्ही आज माझी 34 वर्ष झाली या हिरियात. आता माझ्या उभं पण राहाय होत नाही, ढोपराणी की बसाय होत नाही, तरी पण आपलं अशी परिस्थिती आहे. मग याच्यात ना काय बोला, पुढचं कोण बोलताय? आपल्यासोबत आणखी एक ताई आहे, त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊयात की इथली समस्या नेमकी काय आहे. मी आज इथे 32 वर्ष राहतो. आम्हाला पावसाचा पाण्याचा त्रास आहे ते आहेच, पण दुसरी गोष्ट म्हणजे मेन म्हणजे आम्हाला गटराचा लय प्रॉब्लेम आहे. आज 32 वर्ष मी स्वतः हाताने गटर काढतो, पण गटर कोण काढायला येत नाही. त्यांना 10 वेळा बोलवावं लागतं की गटर साफ करायला या, आणि गटर साफ करायला आले तरी आम्हाला पैसे द्यावे लागतात. मग आज मी त्यांचं 2 वेळा कानावर घातलंय की गटर साफ करायला, तरी हे लोक गटर साफ करायला अजून येत नाही. आणि त्या गटर भरल्यामुळे त्या घुशी लागून लावून पूर्ण घर उकरून काढलेले आहेत खालून. मग आम्ही तिथे कुठे जायचं हे जणी? जरा पाणी भरलं तरी पण, पावसातून पाणी भरलं तरी पण ते गटर भरतात. काहीतरी उपाय असेल ना. एकीकडे तुमच्याकडे पावसाचं पाणी भरतं, दुसरीकडे पिण्याचं पाणीच येत नाही. अशी पिण्याचं पाणी आमच्याकडे सध्या तर होतं, जेवढा त्रास नाही पण आहे, थोडाफार आहे, पण एवढा नाही की दुसरीकडे जेवढा त्रास आहे तेवढा आमच्या एरियामध्ये एवढा त्रास नाही. अच्छा, तुम्ही कुठे राहता? मी मला जय संतोषी माता चालूमध्ये, आनंदनगर. अच्छा, इथल्या अजून एक महिला आहे, त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेऊया की त्यांचा आक्रोश नेमका काय, काय समस्या आहे तुम्ही? इथे पावसाच्या पाण्याचा जास्त त्रास आहे, कारण इथे 3 महिने जो पाऊस पडतो ना तेव्हा प्रत्येक माणसाला जागत राहावं लागतं, कारण घरातली भांडी पण वाहून जातात, आणि पिण्याचं पाणी पण इथे कमी आहे. आपण त्यांचा आक्रोश जाणला. बऱ्याचशा महिला बोलायला थोडंसं घाबरतात, कॅमेरा फ्रेंडली नसल्यामुळे त्यांना बोलण्यासाठी थोड्याशा अडचणी देखील येतात. आपण आणखीन काही महिलांच्या देखील प्रतिक्रिया इथून घेऊयात.
आपण ह्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात की महिलांचं आपण, कारण की हे लाईव्ह सुरू करण्याच्या आधी अनेक महिलांनी त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी केलेल्या आहेत, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात देखील तक्रारी केल्या आहेत. त्या कॅमेऱ्यावर जरी आपल्या समोर बोलायला तयार होत नसतील तरी देखील त्यांनी त्यांच्या या तक्रारी ह्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्या नेमक्या काय आहेत ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया. येथील स्थानिक रहिवाशांचं प्रामुख्याने विषय त्यांचे अडचण म्हणजे पावसाळ्यात, पावसाळ्यात इथे पूर्ण विभागाचं इथून डोंगराळ भाग आहे याच्या पाठीमागे, त्याचं पूर्ण पाणी ह्या नाल्यामध्ये येतं. इथं हा नाला पुढे जाऊन एक पोयसर नदीला तिकडे जोडला जातो, त्याच्यामुळे त्या पोयसर नदीला तिकड त्या बाजूच्या डोंगराचं पूर्ण पाणी येतं आणि एकंदरीत मग पोयसर नदीची उंची आणि इकडच्या नाल्याची उंची खाली असल्यामुळे पाणी त्या पोयसर नदीमध्ये न जाता इथे जवळजवळ प्रत्येकाच्या घरात साधारण कमरे छाती एवढं पाणी असतं. चार महिने पूर्ण ते आपला जीव मुठीत घेऊन इथे जगतायत. त्या पावसाळ्याच्या पाण्याचा खूप मोठा इथे यांची समस्या आहे आणि हा नाला जोपर्यंत नालाची पुनर्बांधणी होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ह्या इथे स्थानिक नगर रहिवाशांना इथे भेडसावत राहील. आणि ह्याच्याबद्दल ही लोक दरवर्षी स्थानिक प्रतिनिधींकडे जाऊन वारंवार सगळ्या गोष्टी सांगूनही अद्याप त्या गोष्टीकडे कोणी लक्ष दिलेलं नाही. पिण्याच्या पाण्याबाबतीत देखील त्यांनी तक्रार केलेली आहे, त्या संदर्भात काय सांगाल? इथे ह्या विभागामध्ये तुम्ही बघाल तर इथे पाण्याचं वॉटर रिझर्वायर आहे. इथे त्या रिझर्वायरमधून इथे मालाड पश्चिम आणि पूर्वेला पूर्ण पाणी पुरवठा केला जातो. काही दोन तीन वर्ष झाली त्या मोठ्या पाईपला पुन्हा एक इथे कनेक्शन देऊन त्या नवीन जेवढ्या त्या प्रायव्हेट बिल्डिंग्स जेवढ्या होत आहेत त्या विकासक आणि इथले स्थानिक लोकप्रतिनिधी यांचं इथे कुठेतरी संगनमत असून त्यांनी ते पाणी त्या पूर्ण परिसरामध्ये वळवलं आहे. त्या स्थान पूर्ण बिल्डिंगला नवीन जेवढ्या प्रायव्हेट बिल्डिंग होत आहेत तिथे कुठेही तुम्हाला पाणी खंडित होताना तुम्हाला दिसणार नाही. पण इकडे जे पूर्वी 24 तास पाणी होतं, ही जी लाईन आहे इथून महिंद्रा टू आपलं रिझर्वायरपर्यंत मेन लाईन होती, त्या मेन लाईनमधून इथे कनेक्शन मुळात हा आप्पापाडा वसला तो जो जुन्या जो आधी जी लोकं येऊन इथे राहायला लागली कारण त्यावेळेस पाणी मुबलक होतं. आधी आप्पापाड्यामध्ये जरी वाहतुकीचा अडचण असेल तरी पाणी होतं म्हणून ही सगळी सगळ्यात जास्त कोकणपट्ट्यातली लोकं इथे राहायला आहेत. ते कोकणपट्ट्यातली लोकं इथे राहायला यायचं कारणच की तेव्हा पाण्याची सोय व्यवस्थित होती आणि तेच आता या काही वर्षानंतर जिथे पूर्वीचा काळ आता आपण म्हणतो 80च्या दशकातून आता आपण 2020 या वर्षी आहोत तर प्रगती न होता आपण अधोगतीकडे मागास होत चाललो आहोत असं. आणि एकीकडे आपण मुंबईची शांघाय म्हणतो आणि दुसरीकडे ह्या आपल्या ह्या भागामध्ये जो 80-90च्या दशकामध्ये वसला तिथे आता पाण्यासाठी जे वणवण भटकावं लागतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरं तर आपल्या ह्या ग्राउंड रिपोर्टमधनं आपण कुठलेही राजकीय वक्तव्य करत नाही किंवा राजकीय कुठलाही मुद्दा इथे येत नाही, मात्र शिवसेनेचा एक बालेकिल्ला म्हणून या संपूर्ण परिसराकडे पाहिलं जातं कित्येक वर्षांपासून. मात्र आत्ता महिलांच्या समस्या जाणून घेताना, त्यांच्याशी बोलताना त्यांचा इथल्या स्थानिक प्रशासनाविरोधात तीव्र आक्षेप किंवा आक्रोश दिसून येतोय, याविषयी काय वाटतं? जेव्हापासून हा आप्पापाडा इथे वसला प्रामुख्याने कोकणवासीय इथे लोक आहेत, जास्तीत म्हणजे कोकणपट्ट्यातलीच लोकं इथे जास्त आहेत आणि कोकणी माणसांचा पूर्वीपासून कल हा शिवसेनेकडे होता, बाळासाहेबांकडे होता. ते माझेही वडील एकेकाळी त्यांच्या काळी ते शिवसेनेचेच कार्यकर्ते होते. आता नंतर त्या काळापासून आजपर्यंत इथे आमदार जवळजवळ 30-35 वर्ष ह्या स्थानिक रहिवाशांनी दिले, खासदार दिले, नगरसेवक आता 30-35 वर्ष काही एक टर्म वगळता कायम शिवसेनेचे राहिले आहेत. लोकांनी एवढं भरभरून प्रेम दिलं, भरभरून मतं दिली, पण त्या प्रेमाचं किंवा त्या मतांचं सोयीसुविधांमध्ये तिथे रूपांतर झालं नाही आणि नंतर कालांतराने तिच्याकडे दुर्लक्ष करत आले. आणि आता ह्या वेळे तर लोकं जेव्हा त्यांचा आक्रोश मांडायला येतात तेव्हा त्यांच्यावर वाद घालायचे प्रसंग येतात. मागे पाण्यासाठी शिवसेने शाखेमध्ये मारामारी झाली अशी परिस्थिती आजची आहे इथे. आपण यांच्याकडनं ग्राउंड रियालिटी काय आहे ती जाणून घेतली. इथल्या स्थानिक महिलांचा आक्रोश आहे, त्यांनी वेळोवेळी त्यांचा हा आक्रोश इथल्या स्थानिक प्रशासनाकडे मांडण्याचा, त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र
परब यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या आक्रोशाचं आता कुठेतरी रूपांतर भांडणांमध्ये होतं, त्यांचे प्रश्न समजून घेतले जात नाही, त्यांच्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरं मिळत नाही, त्यामुळे महिलांचा आणि इथल्या स्थानिक नागरिकांचा आता स्थानिक प्रशासनाबाबत आक्रोश आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. या संपूर्ण आक्रोशाचं नेमकं काय होतं, स्थानिक नगरसेवकांशी आपण या संदर्भात ह्या महिलांच्या समस्याबाबत संपर्क साधणार आहोत, त्यांचं याच्यावर काय उत्तर मिळतं ते देखील आपण पाहणार आहोत. या विषयावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमची प्रतिक्रिया या विषयावर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. महाएम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडींसाठी www.mahaemtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तूर्तास धन्यवाद.